हरी ओम श्रीराम अंबज्ञ। माझे नाव पद्मावीरा शिवाजी सिंह कपिले, MIDC डोंबिवली पूर्व केंद्र। आणि आपल्याला बापूंचे भरपूर अनुभव येतात आणि मलाही 6 सालापासून भरपूर अनुभव आले, परंतु त्यातला एक मी अनुभव सादर करीत आहे। माझी सूनबाई नाशिकला डिलेवरीला जाणार होती आणि ती गेल्यानंतर मी घरात कलरचं काम काढलं आणि कलरचं काम चालू असताना मी घरामध्ये सगळं सामान वरती गच्चीवर टाकलेलं होतं। आमचा फ्लॅट 1140 स्क्वेअर फूटचा आहे आणि बिल्डिंगमध्ये 6 घरं आहेत आणि प्रत्येक माळ्यावर 2-2 आहेत, त्यामुळे वरती टेरेस खूप मोठा असल्याकारणाने सगळं सामान मी वरती ठेवलेलं होतं। आणि त्याच दरम्यानमध्ये आपल्याला मला पिशवीची सेवा आली होती, फोटोंच्या पिशव्या आल्या होत्या आणि केंद्रातून असं सांगितलं की 500 पिशव्या कोणत्याही परिस्थितीत आल्याच पाहिजेन, त्यामुळे मी घरामध्ये सगळं सामानवरती असल्याकारणाने टेरेसवर पिशव्या बनवत बसायची आणि 500 पिशव्या झाल्याच पाहिजेन हा माझा हे होता, त्यामुळे मी पिशव्या बनवत बसायची। परंतु एक दिवशी 10-10:30 आमच्या खालच्या समोरच्या काकूवरती आल्या आणि त्या मला बोलल्या की आपल्या समोरचं झाड तोडलं आहे आणि तिथे खूप किडे झालेत आणि घरात पण पूर्ण किडे आले आणि तुमच्या पण आता सामानामध्ये किडे जाणार। आणि मी खरंच अक्षरशः बघितलं त्यांच्या गच्चीवर, तर पूर्ण अगदी कोळशाची खर अगदी पडलेली तसे काळे किडे झालेले होते आणि अंगावर चढल्यानंतर खाज पण यायची। त्यांनी मला सांगितलं आणि त्या खाली गेल्या। आता मला विचार पडला, मला पिशव्या तर मला बनवायच्या आहे, उद्या तर द्यायच्या आहे, आता काय करायचं। मी विचार करत बसले, मी पिशव्या कशा बनवणार आणि सामान पण वरती पडलेलं होतं। मी फक्त एवढंच बोलले की बापू, आता मला पिशव्या तर बनवायच्या आहे, पण आता तुम्हीच काय करायचं ते करा। तर अक्षरशः बापूंनी अगदी जिन्याच्या वरती आपण जातो दरवाजाच्या समोर कठ्ठ्यावर 2 कावळे येऊन बसले आणि ते जवळजवळ 11:30 वाजेपासून तर संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत अजिबात हल्ले नाही। आणि त्यांनी आमचे कलरवाले लोक वरती यायचे जायचे तरी पण ते जागचेसुद्धा हल्ले नाही आणि माझ्या पिशव्या पण पूर्ण अगदी व्यवस्थित केल्या। असाच आपला बापू राया आपल्याला कधीही आणि कुठल्याही संकटाला हाक मारल्यानंतर येतोच, फक्त श्रद्धेने हाक मारली पाहिजे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।